गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. मी शारदा देशमुख आजपासून मी तुम्हाला इंग्लिश शिकवणार आहे. ओके, मी याआधी फीडबॅक घेतला डॉर्थी मॅमकडून. मला असं समजलेलं आहे की मॅमनी अवर स्ट्रेंज लिंगो हा लेसन कम्प्लीट केलेला आहे आणि ग्रामर पार्ट या लेसनचा बाकी आहे. तर आपण आज या लेसनचा ग्रामर पार्ट पाहणार आहे. ओके, तर ग्रामरमध्ये इथे प्रोनाउन्स हा टॉपिक आहे. ओके, तर तुम्ही तयार आहात सगळे प्रोनाउन्स शिकायला? ऍक्च्युली प्रोनाउन्स हा फार सोपा विषय आहे, पण काही विद्यार्थ्यांना काही थोड्या वेळ थोड्या ठिकाणी काही अडचणी येतात. सो वी विल सी द टॉपिक प्रोनाउन्स. ओके, तर प्रोनाउन्स काय आहेत? प्रोनाउन्स मी जे इथे लिहिते आहे ते सर्व प्रोनाउन आहे. आय, वी, यू, दे, ही, शी आणि इट हे सर्व प्रोनाउन आहे. या प्रोनाउन्सला आपण पर्सनल प्रोनाउन असं म्हणतो. कोणते प्रोनाउन्स आहे हे? पर्सनल प्रोनाउन्स. ओके, पर्सनल प्रोनाउन्स वापरले कुठे कुठे जातात? ओके, जर वाक्यामध्ये एखादा नाउन असेल आणि त्या नाउन साठी आपल्याला परत जर एखादं वाक्य बोलायचं असेल तर आपण परत तोच नाउन रिपीट करत नाही. फॉर एक्झाम्पल, समजा मला राम बद्दल काहीतरी माहिती सांगायची आहे. राम इज अ गुड बॉय. राम इज माय फ्रेंड. राम gets good marks in English. आता मी इथे राम बद्दल काही लाइन्स लिहिलेल्या आहेत. ओके, आता या प्रत्येक वाक्यामध्ये मी राम 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 हा शब्द वापरलेला आहे. परंतु जेव्हा आपण इंग्लिश मध्ये एखादा पॅसेज लिहितो किंवा एखादी स्टोरी वाचतो तर तुम्हाला असं दिसेल की फक्त फर्स्ट लाईन मध्ये पहिल्या लाईन मध्ये तो नाउन इंट्रोड्यूस केला जातो. ओके, पण पुढच्या लाईन मध्ये त्याच्यासाठी सेम नाउन वापरला नाही जात, त्या जागी आपण वापरतो प्रोनाउन. मग जे सुटेबल प्रोनाउन्स असतात ते आपण त्याच्या जागी वापरतो. मग राम इज अ गुड बॉय, तर राम हा आपल्या वाक्यातला नाउन आहे ज्याच्यासाठी आपल्याला पुढच्या वाक्यामध्ये राम इज माय फ्रेंड असं न म्हणता आपण पुढे म्हणणार आहे ही इज माय फ्रेंड, ही गेट्स गुड मार्क्स, कारण रामसाठी सुटेबल प्रोनाउन आहे ही. म्हणून आपण प्रत्येक वाक्यामध्ये राम राम रिपीट न करता आपण त्याच्या जागी योग्य हा प्रोनाउन इथे वापरणार आहे. ओके, समजलं सगळ्यांना? ओके, आता आपण पुढे पाहूया. वेगळे प्रोनाउन कुठे कुठे वापरले जातात? जेव्हा आपण स्वतःचा उल्लेख करतो तेव्हा आपण आय म्हणजे मी सांगतो. आय मी. आम्ही, जेव्हा आपल्याला आम्ही सांगायचं असेल आम्ही, त्यावेळेस आपण वी या शब्दाचा उपयोग करतो. जेव्हा तू किंवा तुम्ही एकापेक्षा जास्त जर असेल तर तुम्ही, एक असेल तर तू. दे, एकापेक्षा जास्त जर असतील खूप सारे आणि त्यांच्यासाठी जर आपल्याला प्रोनाउन वापरायचं असेल तर आपण वापरू दे. ही हा पुल्लिंगी शब्द म्हणजे मेल जेंडरसाठी आपण ही हा प्रोनाउन वापरतो. शी, ज्या वेळेस आपल्याला स्त्रीलिंगी नाउनसाठी आपल्याला प्रोनाउन वापरायचा असतो त्यावेळेस आपण वापरतो शी. आता इट, ज्या वेळेस एक वचनी निर्जीव वस्तू किंवा प्राणी किंवा पक्षी यासाठी आपल्याला एक प्रोनाउन निवडायचा असेल त्यावेळेस आपण वापरतो इट. आता इकडे मी काही एक्झाम्पल लिहिते त्यासाठी कोणते प्रोनाउन येणार आहे आपण पाहूया. ओके, समजा जर मला वापरायचं असेल बुक्स, माझ्या सेंटेन्समध्ये बुक्स असेल हा नाउन असेल आणि या नाउनसाठी मला प्रोनाउन वापरायचा असेल तर बुक्स म्हणजे एकापेक्षा जास्त. ओके, समजा मला वापरायचं आहे बुक. बुक साठी काय आणि बुक्स साठी काय? बुक
हा एकच आहे आणि बुक एकवचनी सिंग्युलर असल्यामुळे त्या ठिकाणी मला वापरायचं आहे इट. निर्जू एकवचनी म्हणून इट. बुक्स एकापेक्षा जास्त, निर्जू आहे पण एकापेक्षा जास्त आहे म्हणून दे. ओके, म्हणून बुक्स साठी प्रोनाउन वापरायचा आहे दे, बुक साठी एक. नंतर माय फ्रेंड. आता माय फ्रेंड म्हटलं तर माझा फ्रेंड हा मुलगी सुद्धा असू शकते किंवा मुलगाही असू शकतो. मग अशा वेळेस आपण आपला फ्रेंड कोणाबद्दल आपण बोलतो आहे ते आपण चूज करू, ही किंवा शी. ओके, सिंग्युलर एक आहे, फ्रेंड एक आहे म्हणूनच ही किंवा शी. समजा मी जर असं लिहिलं माय फ्रेंड्स, आता माय फ्रेंड्स इथे मी एस लावला. फ्रेंड्स ज्यावेळेस आपण म्हणतो तेव्हा फ्रेंड्स एकापेक्षा जास्त असतात. म्हणून अनेक वचनी प्रोनाउन जर असेल तर तुम्ही वापरायचं आहे दे. ओके, तर हे प्रोनाउन अनेक वचनी असेल तर दे, एक वचनी असेल व्यक्ती असेल तर ही किंवा शी, पुरुष असेल तर ही, स्त्री असेल तर शी. ओके, तर आय थिंक तुम्हाला समजलंय. समजा आता मला म्हणायचं आहे माय डॉग. आता माय डॉग, डॉग हा ॲनिमल आहे. ॲनिमल्ससाठी आपल्याला वापरायचं आहे इट. ऑलरेडी मी सांगितलं प्राणी, पक्षी किंवा निर्जीव वस्तू, पण जर ते एक असतील तरच, एक आहे म्हणूनच इट. जर मी म्हटला डॉग्स, मग डॉग्ससाठी दे. ओके, समज येतपर्यंत तुम्हाला प्रोनाउन आय, वी, यू, दे, ही, शी, इट. ओके, तर आय थिंक तुम्हाला व्यवस्थित समजलेलं आहे प्रोनाउन. आता आपण पुढे, आपल्याला जी एक्सरसाइज इथे दिलेली आहे त्या एक्सरसाइज कडे पाहूया. प्रोनाउन एक्सरसाइज ई. These sentences have incorrect pronoun. Rewrite them using correct pronoun. या ठिकाणी आपल्याला चार सेंटेन्सेस दिलेले आहे. हे चारही सेंटेन्सेस इनकरेक्ट आहे. इनकरेक्ट म्हणजे या सेंटेन्सेसमध्ये जे प्रोनाउन्स वापरलेले आहे ते चुकीचे आहे. मग आता आपल्याला ते सेंटेन्स करेक्ट करून लिहायचे आहे. तर तुम्हाला हे तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचे. चला तर मग तुमच्या नोटबुक्स बाहेर काढा, ओपन युअर नोटबुक्स आणि राईट डाऊन एक्सरसाइज ई. And write down the instruction. These sentences have incorrect pronoun. Rewrite them using correct pronoun. ही instruction तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायची आहे. पहिलं sentence. My dog was very hungry. मी बोर्डवर लिहिते आहे, माझ्यासोबत तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचं आहे. ओके, तर एक्सरसाइज नंबर ई, फर्स्ट सेंटेन्स माय डॉग was very hungry they finished everything in the bowl. ओके, पहिला सेंटेन्स माय डॉग वॉज व्हेरी हंग्री दे फिनिश्ड एव्हरीथिंग इन द बाउल. या वाक्यामध्ये फर्स्ट सेंटेन्समध्ये माय डॉग वापरलेला आहे. आता जेव्हा मी म्हणते माय डॉग तर याचा अर्थ डॉग इज ओनली वन, एकच आहे. वेन वी से डॉग इज ओनली वन देन वी हॅव टू यूज द करेक्ट प्रोनाउन, एकच आहे. परंतु या ठिकाणी दे वापरलेला आहे. आपण आत्ताच पाहिलं की दे आपण अनेक वचनी प्रोनाउन साठी वापरतो, म्हणून इथे दे हा आपण प्ल्युरल साठी वापरत असतो. परंतु इथे जो नाउन आहे तो सिंग्युलर आहे.
इथे मॅच होत नाही म्हणून हे सेंटेन्स इनकरेक्ट आहे. तर आपल्याला हे सेंटेन्स मध्ये करेक्ट करून लिहायचं आहे. माय डॉग वॉज व्हेरी हंग्री. आता मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी सांगितलं की डॉग हा ॲनिमल आहे आणि ॲनिमल साठी एक जर ॲनिमल असेल तर काय वापरायचं सांगितलंय? इट. तर आपल्याला देच्या जागी वापरायचं आहे इट. इट फिनिश्ड एव्हरीथिंग इन द बाउल. ओके, समजलं मग सगळ्यांना? लिहिलं सेंटेन्स वही मध्ये लिहिलं. ओके चला तर मग नेक्स्ट सेंटेन्स कडे वळू आपण. सेंटेन्स नंबर वन वी हॅव कम्प्लिटेड, आपण पूर्ण लिहिलेला आहे. सेंटेन्स नंबर टू आपण पाहूया. ओके सी सेंटेन्स नंबर टू. सुझॅन अँड पियाली आर लेट. शी विल रीच बाय 11 o'clock. आता पहा हे जे वाक्य आहे, या वाक्यामधला जो सब्जेक्ट आहे किंवा नाउन जे वापरलेलं आहे ते सुझॅन अँड पियाली. एक नाही, एकापेक्षा जास्त दोन आहे. मग ज्यावेळेस एकापेक्षा जास्त आहे त्यावेळेस आपल्याला त्याच्यासाठी जो प्रोनाउन यूज करायचा आहे तो आहे दे. ओके, एकापेक्षा जास्त असेल तर दे, परंतु इथे शी एकच वापरलेला आहे म्हणून हा जो प्रोनाउन आहे हा चुकीचा वापरलेला आहे. आपल्याला याच्या जागी वापरायचा आहे दे. मग सुझॅन अँड पियाली आर, इथे आर वापरलेला आहे, हे प्ल्युरल आहे म्हणून आर लेट. आता शी न घेता आपल्याला त्याच्या जागी करेक्ट प्रोनाउन वापरायचं आहे दे, कारण हे एकापेक्षा जास्त आहे. अनेक वचनी जर असेल तर प्रोनाउन वापरावा लागेल दे. दे विल रीच बाय 11 o'clock. समजला? आपण सेंटेन्स नंबर थ्री कडे वळूया. आय होप तुम्ही सगळे वही मध्ये लिहत आहे व्यवस्थित, प्रश्न पण आणि त्याच उत्तर पण व्यवस्थित वही मध्ये नोट डाऊन करायचं आहे. ओके, सेंटेन्स नंबर थ्री आपण पाहूया. सेंटेन्स नंबर थ्री, मिस्टर दास इज व्हेरी काइंड. दास इज व्हेरी काइंड. इट लुक्ड आफ्टर my plants when I was away. आता हे जे वाक्य दिलेलं आहे, मिस्टर दास इज व्हेरी काइंड, इट लुक्ड आफ्टर माय प्लांट्स वेन आय वॉज अवे. या वाक्यामध्ये जो नाउन आहे तो आहे मिस्टर दास. मग मिस्टर दास बद्दल आपल्याला रिपीटेड प्रोनाउन वापरायचा आहे वाक्यामध्ये. मग आपण मिस्टर दास न घेता योग्य असं वापरणार आहे, परंतु इथे त्यांनी इट वापरलेला आहे. इट हा फक्त निर्जीव वस्तू, प्राणी आणि पक्षी यांच्यासाठीच वापरला जातो आणि मिस्टर दास ह्युमन बिईंग आहे. ओके, जेव्हा आपण एखाद्या पुरुष किंवा स्त्रीसाठी बोलत असतो त्यावेळेस आपल्याला ही किंवा शी हा प्रोनाउन वापरायचा असतो. इट वापरू शकत नाही, इट फक्त प्राणी पक्षी आणि
निर्जीव वस्तूसाठीच वापरावा लागतो. इथे वापरलेला आहे म्हणून इथे मिस्टेक्स आहे, मिस्टेक आहे. इथे तुम्हाला इच्च्या जागी योग्य प्रोनाउन वापरायचा आहे. तर योग्य प्रोनाउन आहे मिस्टर दास इज व्हेरी काइंड द इट. इच्च्या जागी काय वापरणार आहे मग आपण? काय वापरणार आहे? मिस्टर दास साठी ही. करेक्ट. म्हणून ही लुक्ड आफ्टर माय प्लांट्स व्हेन आय वॉज अवे. ओके, सेंटेन्स नंबर 3 व्यवस्थित समजला आहे. आता आपण सेंटेन्स नंबर 4 पाहूया. ओके, काय मिस्टेक आहे सेंटेन्स नंबर 4 मध्ये ते आपण इथे पाहणार आहे. माय सिस्टर टेक्स म्युझिक लेसन्स ही wants to be a pianist. आता हे सेंटेन्स जे दिलेलं आहे, माय सिस्टर, सिस्टर आपण कोणाला म्हणतो? बहिणीला म्हणतो. ओके, म्हणजे आपण सिस्टर स्त्रीलिंगी आहे असं समजतो. म्हणजे स्त्रीलिंगी हा शब्द आहे सिस्टर. मग सिस्टर साठी इथे वापरलेला आहे ही, जो मॅच होत नाही. ही हा पुल्लिंगी शब्द आहे. सिस्टर स्त्रीलिंगी नाउन आहे. मग या नाउन साठी योग्य नाव, योग्य प्रोनाउन काय राहील इथे? योग्य प्रोनाउन राहील माय सिस्टर टेक्स म्युझिक लेसन. शी. करेक्ट प्रोनाउन इज शी. शी हा करेक्ट प्रोनाउन आहे, ही रॉंग आहे. म्हणून आपण चेंज करून घेतोय. शी वॉन्ट्स टू बी अ पियानिस्ट. ओके, तर सगळे तुम्हाला व्यवस्थित समजलं पर्सनल प्रोनाउन्स काय आहे? पर्सनल प्रोनाउन्स आय, वी, यू, दे, ही, शी आणि इट हे पर्सनल प्रोनाउन आहे. प्रोनाउन्स हे कुठे वापरले जातात? तर ज्या ठिकाणी नाउन्स बद्दल आपल्याला सांगायचं असेल तर पर्टिक्युलर नाउन साठी आपण प्रोनाउन वापरत असतो. पण असं नाही की या सगळ्या प्रोनाउन मधला कोणताही प्रोनाउन आपण वापरू शकत नाही. योग्य आणि जो सुटेबल आहे, जो तुमच्या सेंटेन्स मध्ये मॅच करतो, तोच प्रोनाउन तुम्हाला वापरायचा आहे. समजा जर नाउन स्त्रीलिंगी असेल तर तुम्हाला शी वापरायचं आहे. पुल्लिंगी जर असेल तर तुम्हाला ही वापरायचं आहे. एकवचनी निर्जीव वस्तू असेल तर इट वापरायचं आहे. अनेक वचनी असेल तर दे वापरायचं आहे. ओके, तर असे प्रोनाउन हे तुम्हाला वेगवेगळ्या वाक्यामध्ये वापरायचे आहे. तर अशा प्रकारे आपण इथे एक्झरसाइज ई कम्प्लीट केलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण इनकरेक्ट सेंटेन्सेसला करेक्ट करून लिहिलेलं आहे. आय होप तुम्ही सगळ्यांनी तुमच्या नोटबुक्समध्ये व्यवस्थितरित्या हा टॉपिक लिहिलेला आहे विथ देअर आन्सर्स. ओके, तर पुढे आपण नेक्स्ट टॉपिक पाहणार आहे रिलेटिव्ह प्रोनाउन आणि त्याच्यानंतर रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आहे, इम्पर्टेक्ट प्रोनाउन आहे. असे वेगवेगळे प्रोनाउनचे प्रकार आपल्याला पाहायचे आहे. तर आपण इथे पाहणार आहे सगळ्यात पहिले आपण पाहणार आहे रिलेटिव्ह प्रोनाउन. सगळेजण पुस्तक ओपन करा आणि तुमचं जे फिंगर आहे, कीप युअर फिंगर ऑन द फर्स्ट लाईन विच आय एम रीडिंग. जे लाईन मी वाचत आहे तिथे तुमचं फिंगर ठेवायचं आहे आणि माझ्यासोबत वाचायचं सुद्धा आहे. ओके, रिलेटिव्ह प्रोनाउन्स आर वर्ड्स दॅट रेफर टू नाउन. रिलेटिव्ह प्रोनाउन्स हे नाउन्सला रेफर करतात. सेकंड टॉपिक आहे रिलेटिव्ह प्रोनाउन. रिलेटिव्ह प्रोनाउन्स आर वर्ड्स दॅट रेफर टू नाउन्स यूज्ड अर्लियर इन द सेंटेन्स. ते सुद्धा सेंटेन्सेसमध्ये जे आधी आलेले नाउन्स आहेत
त्यासाठी वापरले जातात. दे आर डिफरंट फ्रॉम पर्सनल प्रोनाउन. ते पर्सनल प्रोनाउन सारखे नाहीत. पर्सनल प्रोनाउन कोणते कोणते आहे? आय, वी, यू, दे, ही, शी, इट. ते यांच्यासारखे नाही, ते थोडे वेगळे आहेत. मग कोणते कोणते आहे? बिकॉज दे कॅनॉट रिप्लेस द नाउन इन अ सेंटेन्स, दीज आर रिलेटिव्ह प्रोनाउन्स. तर कोणते कोणते आहे पहा. हु, विच, दॅट, हुम, हूज. हु, सेकंड, विच, थर्ड, दॅट, फोर्थ, हुम, अँड द लास्ट वन, हूज. ओके, हे पाच प्रोनाउन्स आहेत जे आपण रिलेटिव्ह प्रोनाउन्स म्हणून वापरतो. ओके, तर पुढच्या पिरियडमध्ये मी तुम्हाला सांगेन की आपण हे कुठे यूज करायचे आहे आणि कसे यूज करायचे. ओके, सो आय थिंक तुम्हाला व्यवस्थितपणे समजलेलं आहे पर्सनल प्रोनाउन काय आहेत ते, आणि पुढच्या पिरियडमध्ये आपण पाहणार आहे रिलेटिव्ह प्रोनाउन. सो थँक्यू, आणि काही प्रॉब्लेम असेल तर मेसेज करा. थँक्यू, बाय बाय.